उपलब्ध अद्ययावत सुविधा तसंच व्यवस्थापनाचे तळमळीचे प्रयत्न यातून श्री सिद्धेश्वर वुमन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथून परिपूर्ण अभियंते निर्माण होतील असा विश्वास प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शहा यांनी व्यक्त केला. श्री सिद्धेश्वर देवस्थान संचालित श्री सिद्धेश्वर वुमन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा शुभारंभ तसंच बोधचिन्हाचं अनावरण शुक्रवारी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ सुहासिनी शहा तसंच प्रिसिजन कॅम्पशॅफ्ट्स लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यतीन शाह यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आलं. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ सुहासिनी शहा बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे होते. डॉ येळीकर, आर आर ढोले, विश्वनाथ भरणपुरे, देवस्थान शिक्षण समितीचे सीईओ प्रोफेसर सी बी नाडगवडा, प्राचार्य टी ए चव्हाण, डॉक्टर वाय जी दातार, शिवकुमार पाटील, वुमन्स पॉलिटेक्निकचे प्राचार्य गजानन धरणे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रतिमापूजन तसंच दीपप्रज्वलनानं कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. स्वागत गीतही घेण्यात आलं. दरम्यान श्री सिद्धेश्वर वुमन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य टी ए चव्हाण यांनी महाविद्यालयाची वैशिष्ट्य मांडत उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं. यानंतर संस्थेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सीईओ प्रोफेसर सी बी नाडगवडा यांनी या इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थिनींना उच्च दर्जाचं ज्ञान देताना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संपूर्ण व्यवस्था इथे असून नक्कीच इथल्या विद्यार्थिनी पहिल्याच वर्षी मोठं यश मिळवतील असा विश्वास व्यक्त केला. And ours is one of the colleges which is affiliated to DPAU, Lonely. So there is a slight difference. You will have to know in our one of the slides how it differs the Solapur University and the specially established technological university, which is having impact on the technical education. Then in between, state government took the U-turn and changed the policy. Then without any other way, we went to the High Court and High Court gave the order in our favor. And accordingly, the AICTE, then state government, both committees visited this college and without any, we can say, no shortcomings. Zero deficiency. Okay, so with the zero deficiency report went to the central government and state government, and finally we got the AICTE permission and the state government permission, and also we got the application from DPAU. दरम्यान श्री सिद्धेश्वर वुमन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या लोगोचं अर्थात बोधचिन्हाचं अनावरण डॉ सुहासिनी शहा तसंच यतीन शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. सोलापुरातील शेंडगे यांनी हे बोधचिन्ह तयार केलंय. बोधचिन्ह अनावरणानंतर सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना देवस्थान समितीनं आजवर संस्था उभारताना लोकहिताचा तसंच परिसराच्या विकासाचा विचार केला, कोणतंही व्यावहारिक गणित घातलं नाही. शिक्षण आरोग्यासारख्या संस्था याचंच उदाहरण असून सिद्धेश्वर वुमन्स इंजिनिअरिंग कॉलेजमधून विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भवितव्य घडवावं असं आवाहन त्यांनी केलं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि आरोग्य क्षेत्रामध्ये देवस्थानचं काम आहे, पण त्याहीपेक्षा एक वेगळं वैशिष्ट्य आहे की समाजामध्ये ज्याची गरज आहे अशाच ठिकाणी देवस्थान काम करतं. त्यामध्ये प्रॉफिट नुकसान काही बघत नाही. त्यावेळेस कॅन्सर हॉस्पिटल त्या काळी चालू केलं, त्यावेळेस तो एक मोठा हत्ती आपण सांभाळणार नाही. कशात कॅन्सर हॉस्पिटल करता, मुंबईचं टाटा कॅन्सर हॉस्पिटल सोडलं तर महाराष्ट्रात एकही कॅन्सर हॉस्पिटल नाही. आज डिस्ट्रिक्टला एक कॅन्सर हॉस्पिटल झाले, परंतु त्यावेळेसपासून ज्यांना या ठिकाणी उपचार केले ते आजही अनेक असे पेशंट्स आहेत की जे त्याच्यातनं बरे झालेत आणि आजही आहेत. त्याचे जे बोलणं आहे की ज्यांना त्याचा उपयोग झाला अशा विविध संस्था आणि त्याही नॉन प्रॉफिटेबल. आज आपण करत असतानाही कधीही कोण प्रोजेक्ट करायला गेला तर त्याच्यातनं काय पैसे मिळतील अशा पद्धतीची भावना संस्थेच्या समोर असते, पण तशी कुठलीही
अपेक्षा न ठेवता त्यात त्या संस्थेशी बरोबरी झाली तर आपलं जी इच्छा आहे आपली अपेक्षा जी आहे किंवा आपलं जे ध्येय आहे ते पूर्ण आपण करू शकतो का एवढं ध्येय धोरण त्या ठिकाणी घेऊन या कामामध्ये आपण सुरुवात केली आणि अतिशय सुंदर ज्या या सर्व टीमने काम केलंय त्याचं मी कौतुक करतो अभिनंदन करतो. प्रमुख पाहुण्या प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा यांनी या महाविद्यालयाच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा तसंच व्यवस्थापनाचा तळमळीचा प्रयत्न यातून इथून चांगले अभियंते निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला. करिक्युलमच्या बाहेर तुमच्यासाठी खास या कॉलेजमध्ये करणार आहेत त्याचा त्यांनी आपल्याला सगळ्यांना पूर्ण माहिती दिली आणि त्यामुळे मला खूप आनंद होतोय कारण आपण एक क्लिप बघितली शशी थरूर यांची आणि एम्प्लॉयबिलिटी आणि एज्युकेशन आणि तो माझा खूप आवडता विषय आहे. बिंग एम्प्लॉयर्स वी नो की जेव्हा मुलं येतात इंजिनिअरिंग करून तेव्हा त्यांच्यावर खरंच अजून किती कष्ट घ्यावे लागतात त्यांना त्यांच्या कामाला योग्य करण्यासाठी. कुठेतरी एक गॅप आहे एम्प्लॉय एज्युकेशनमध्ये आणि आपलं जे एज्युकेशन आहे ते खरंच एम्प्लॉयबल आहे का तर काही अंशी नाही आहे आणि म्हणूनच मग TCS आणि इन्फोसिस सारख्या लोकांना देखील 6 महिने पुन्हा ट्रेनिंग द्यावं लागतं असं म्हणतात. आमचेही तसेच अनुभव आहेत. पण सर आपण इथे या मुलींच्यासाठी जे काही कोर्सेस उपलब्ध करणार आहात जे काही ओपन ऑनलाईन कोर्सेस स्वयं आणि NPTEL थ्रू तुम्हाला करायला मिळणार आहे आणि जी काही सॉफ्ट स्किल डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला इथे संधी मिळणार आहे मला खात्री आहे की इथून बाहेर पडणाऱ्या मुली ह्या खरंच एम्प्लॉयबल असतील फक्त एज्युकेटेड नसतील. प्रिसिजन कॅम्पशॉटचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा यांनी विद्यार्थिनींनी गुणवत्तापूर्ण ज्ञान घेऊन सर्वोच्च संधीसाठी प्रयत्नशील राहण्याचं आवाहन या प्रसंगी बोलताना केलं. तुम्ही तुमचे ट्रस्टीज रिमार्केबल जॉब मला तर असं वाटतं की सन युअर इन्स्टिट्यूट युअर देवस्थान आणि संगमेश्वर इज इक्वल टू एज्युकेशन अँड सोशल कॉजेस हे नाव घेतल्यानंतर दोन्ही गोष्टी तर लगेच हे होतो. एम्प्लॉयरबद्दल बोललं मला हवत नाही बिकॉज आय नॉर्मली प्ले द सिरियस रोल इन द कॉलेज इन द कॅम्पस. सगळं सांगितलं आहे की वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स इज की there is a lot of efforts going to be taken to make you employable for the educated nahi sir sangta ek fakt paper apart from this being soft skill training ghena atyant garjecha aahe. With that my advice to you as youngsters who would become managers tomorrow in campuses keep your mind open. सिद्धेश्वर वुमन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या शुभारंभावेळी संस्थेच्या संलग्नित असणाऱ्या संस्थातील मान्यवरांची कॉलेजमधील प्राध्यापक वर्ग विद्यार्थिनींची मोठी उपस्थिती होती. उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन सुवर्णा भरबंडे यांनी केलं तर आभार डॉक्टर AS पाटील यांनी मानले.